हॅलो फ्रेंड, चार्वी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही बाप्पा चरणी प्रार्थना. तर ओवी आणि मी निघालो आहोत चार्वीच्या स्कूलला जाण्यासाठी. तर ओवीची देखील इथे स्कूलची तयारी झालेली आहे, कारण आम्ही पहिले चार्वीच्या स्कूलमध्ये जाऊ आणि तिथून मग मी ओवीला तिच्या स्कूलमध्ये सोडणार आहे. तर मग तिची पण तयारी झालेली आहे. आता वाजलेत 11 आणि जाता जाता म्हटलं इथे मी दळण देखील काढलेलं आहे, तर ते देखील म्हटलं घेऊन जाऊयात आणि ते जाता जाता देते आणि मग तसेच आम्ही चार्वीच्या स्कूलमध्ये जातो. तर हो मी खात आहे इथे काल बनवलेला रवा केक आणि आता ती म्हणते पुन्हा एकदा बनव. तर बघूयात, तिला फ्रायडेला सुट्टी आहे तर त्या दिवशी बनव, म्हणजे ती मला बोलते मी तुला मदत करेल केक बनवण्यासाठी ना. तर चला, चार्वीने तर काय सायन्स एक्झिबिशनमध्ये काय पार्टिसिपेंट केलेलं नाही आहे, परंतु ती तिथे व्हॉलंटिअरचं काम करत आहे. तर ती अख्खा दिवस तिथेच आहे, आज पण 9 ते 6. तर म्हटलं आज तेव्हा कालच बोलली होती ऍक्च्युली का मम्मी तू ये म्हणून एक्झिबिशन बघायला, तर काल काय मी गेले नाही. ओवीला मी यासाठी घेऊन चाललेली आहे चार्वीच्या स्कूलमध्ये, कारण तिथे आहे ना आज सायन्स एक्झिबिशन आहे. तर ओवी आत्तापासूनच बघेल आणि तिलाही काहीतरी शिकायला मिळेल म्हणून या निमित्ताने मी ओवीला घेऊन चाललेली आहे. तसं चार्वीने काय त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही आहे, परंतु तिथे व्हॉलंटिअरचं काम चार्वी करत आहे. तर इतर मुलं आहेत ना तर ती घरी आहेत सुट्टी काढून, परंतु चार्वीला स्कूलला जायला आवडतं आणि प्रत्येक याच्यामध्ये चार्वी भाग घेत असते, परंतु याच फेरीला तिने घेतलेलं नाही आहे. तर ती व्हॉलंटिअरचं काम करून म्हणते तिला स्कूल ला तरी जाता येईल म्हणून तिने ते व्हॉलंटिअरचं काम हाती घेतलेलं आहे. तर आता ती 9 ते 5, तर आज देखील ती 9 ते 5च असणार आहे स्कूलला. ॲक्च्युली तिने मला कालच बोलली होती की मम्मी तू ये ओवीला घेऊन एक्झिबिशन बघायला, परंतु मी काय काल गेली नाही तर म्हटलं आज जाऊयात, कारण 2 दिवस आहे एक्झिबिशन म्हणून मग आज चाललो होता मी. तर चला चार्वीच्या स्कूलला मग जाते. आता ओवीला स्कूलला जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून मग आम्ही जाताना रिक्षा करून गेलो चार्वीच्या स्कूलमध्ये आणि बाहेर भरपूर ऊन देखील होता. हे जर घरी असते तर आम्ही गाडी घेऊनच गेलो असतो, परंतु हे देखील लवकरच कामावरती गेले होते. पोचलो होतो आम्ही आता चार्वीच्या स्कूलमध्ये आणि चार्वी आम्हाला दाखवणार आहे. ओवी बघा किती काही करते, तिला खावंड तो देण्याची. चल दाखव सर. देश आहे आणि कुणाला खुशी म्हणायचंच नाही आहे, आपण थोडं ऑटोमेशन जाण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यांना जाऊन आहे काम करायचं, एसीमध्ये बसून काम करू शकतो. तर आपण काही मॉडेल्स बनवलेले आहे, जसं आता हा फार्म आहे. या फार्ममध्ये जर का आपण म्हटलं शेतकऱ्यांना मोटर चालू कर, परत बंद कर, परत संध्याकाळी जा, तो घरी बसून या गोष्टी ऑपरेट करू शकतो. फक्त इंटरनेटची गरज आहे. आता जेव्हा ऑटोमेशन म्हणतो तर असं वाटतं बापरे खूप खर्चिक असेल, तर ही खूप कमी कॉस्टवर चालणारी गोष्ट आहे. आता काही गोष्टींचा प्रॉब्लेम असा की इंटरनेट बेस्ड आहे, सध्या इंटरनेट इकडे वीक आहे, मी जास्त तुम्हाला काही गोष्टी करून नसवे. पहिले जेणेकरून रात्री पण तो बुक करणार त्याची लाईट असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता उन्हात तुम्हाला मी सोलारवर चालवून दाखवलं असतात. उन्हात पूर्ण दिवस राहिल्यामुळे त्याच्याकडे सोलार प्रदेशाची बॅकअप पण असणार आणि रात्री तीच एनर्जी वापरणार. इथे पण याचं तेच सकाळी हवा असेल तिकडनं ती एनर्जी घ्यावी, कुठल्याच गोष्टीची एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे, कारण फार्मरला ती पण परवडणार नाही. बेसिक गोष्ट तर दूर आहे. आणि तिसरी गोष्ट स्टिक आहे. अच्छा, जसं मॉइश्चर लेवल येणार तर इकडे आम्ही सेटिंग करून ठेवलेली आहे, पाणी जेवढा इकडे नंबर त्याप्रमाणे येत जाणार. मग त्याला कळेल केवढा आलेला आहे तर आपण म्हणणार आहोत. याच्याखाली मी ड्रेनेज सिस्टम हे काय. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. माझं नाव नंदी गुर्जे आहे. तुम्हाला माहिती असेल का आपल्या गावाखेड्याकडे जास्त करून खूप साऱ्या असे गावं आहेत ज्यांच्याकडे दिवसभर लाईट नसते,
मग त्यांना तिकडच्या शेतकऱ्यांना रात्रभर जागून त्यांच्यासाठी शेतीला पाणी द्यायला लागतं आणि कधी कधी शेतीला टायमावरती पाणी न भेटल्यामुळे शेतीचा पीक आपलं जातं. आणि अजून पण तुम्ही बघितलं असेल तर आजकाल खूप सारे असे घरीचे प्राणी फिरतात, बैल वगैरे लोक सोडून जातात आणि तेच ट्रेन खाली येऊन काही मारतात. मुख्य जनावरांचं पण वाचवण्यासाठी आपल्याला प्राणी मित्र गौशाला वगैरे माहिती काढतात. तिथं आपण हा उपक्रम नाही का, तिथं बेसिकली आपण काय करतो माहिती आहे का, आपण एक काइंड ऑफ मशीन बनवतो त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी पण मिळेल आणि प्राण्यांचे तेवढेच हे पण होऊन जाईल, यूज करते आपल्याला, पण आपण त्यांना हार्म नाही करत आहे. बेसिकली तर बघा आपला हा स्ट्रक्चर आहे ना, हा गोल सर्कल, त्या सर्कलमध्ये आहे ना आपला हा बैल आहे ना चालेल, तर बैल आहे ना एक शाफ्टला कनेक्टेड असेल आणि तो शाफ्ट त्याला टर्बाईनला असेल. जसं बैल चालेल आणि चालायला सुरुवात करेल ना तो आहे ना रोटेट करण्याचं सर्क्युलर मोशनमध्ये आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. तीच आपण वापरलेली इलेक्ट्रिसिटी पॉवर हाऊसमध्ये स्टोअर करून ती आपण शेतीसाठी यूज करू शकतो व आपल्या बाकीच्या कामासाठी यूज करू शकतो. आणि असं पण नाही का आपण दिवसभर फक्त चालवायचा आहे, कारण की आपला एक बैल एका तासामध्ये 1 किलोवॅटची इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. हे बघा हे टेस्ला कॉईल हे आपण कॉपर वायर यूज करतो, कॉपर वायर यूज करतो आपण याच्याने. म्हणजे कसं हे बघा आपल्या इकडे कसं लाईट पोल असतो आणि लाईट भेटतो, पण काय आहे ना असं खेडेगाव असतं तिकडे लाईटच नसतं, मग त्याला कनेक्शन वगैरे वायर वगैरे भरून लागतं. टेस्ला कॉईल असं आहे, असं प्रोजेक्ट आहे त्याच्याने विथआउट वायर कनेक्शन. आता हे पोल आहे त्याला कनेक्शन आहे का वायरचं वगैरे नाही, बघा तुम्ही किंवा खाली वगैरे बघा. पण हे टेस्ला कॉईलच्या मध्ये असं पॉवर होतं की विथआउट वायर त्याचा फ्रिक्वेन्सी असतो आणि लाईट भेटतो. हे छोटं आहे म्हणजे आता गव्हर्नमेंटने असं मोठं जसं की विंड मिल कसे असतात मोठे मोठे, तसं हे पॉवर त्यांनी असं हे केलं तर पूर्ण गावाला विथआउट वायर त्यांना लाईट भेटू शकतो. माझ्या प्रोजेक्टचं नाव रेणाला रवे. कधी कधी शेतकरी झोपलेले असतात तेव्हा पाऊस येण्याची सूचना मिळत नाही, त्यांना झोपल्यावर तेव्हा पावसाची देण्याची पडती तेव्हा त्यांना आवाज येईल ते त्यांचं शेती आणि बोलाबोली ठेवू शकतात. फक्त पावसापासूनच संरक्षण का, बाकी गोष्टी नाही? जनावर वगैरे आतमध्ये शेतात आले तसं नाही ना, फक्त पाणी पाऊस जेव्हा येतो तर तेव्हा पिकाचं संरक्षण होण्यासाठी. अच्छा हां ते तर हां आपण करू शकतो ते पण ठीक आहे. नाईस बाय. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे रोड सेफ्टी रस्ते सुरक्षिता. मी ते खाली सेन्सर लावले आणि ते एक सिग्नल आहे. जर या दोन्ही गाड्या या सेन्सरवर आल्या तर हा सेन्सर भेटतो. अरे वा छान. आणि मग या गाडीला ही गाडी सेफ होते आणि मग या गाडीला समजतं की या साईडने गाडी येते, ही गाडी एका साईडला जाते आणि मग या गाड्या सुरक्षितपणे पार होतात आणि मग जोपर्यंत इथपर्यंत जात नाही तोपर्यंत हा सेन्सर बंद होत आहे. आणि आम्ही ते मिरर पण लावलेत जेणेकरून या गाडीला दिसेल की इथून गाडी येते आणि या गाडीला दिसेल की इथून गाडी येते.
याची खूप गरज आहे. ऍक्सिडेंट फक्त रोड वरतीच होतात असं आहे का? नाही, पार्किंग मध्ये होऊ शकतात. अच्छा. इथे आम्ही आऊटचा बोर्ड आहे आणि इथे इनचा बोर्ड आहे. एखादी गाडी जर आऊटने प्रवेश करत एंट्री करत असेल तर त्याला ड्रायव्हरला समजण्यासाठी आम्ही इथे सिग्नल लावला आहे. ती जर एंट्री केली तर मग हा सिग्नल भेटेल, त्या ड्रायव्हरला समजेल आपण चुकीच्या पद्धतीने एंट्री करतोय, मग तो इनने एंट्री करणार. आणि एखादी गाडी जर पार्क करताना सुद्धा ठोकली एखाद्या गाडीला तरीही हा सेन्सर भेटेल, तेव्हाही ड्रायव्हरला समजेल का मग आपली गाडी कोणत्या तरी गाडीला ठोकते, मग तो सेफमध्ये पार्किंग करतो. छान छान छान, नाईस. चार्वीच्या स्कूलमधून निघत आहोत आणि मुलांनी खूप छान छान असे प्रोजेक्ट बनवलेले आहेत. तर उमीला तर दाखवले आणि आता उमीच्या स्कूलचं पण टायमिंग झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो. बाय 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 बाय. हो वे मग बोरीचं झाड, छोटी छोटी बोरं आलीत बघायला. काय बघ ना, छोटी छोटी आहेत बघ एकदम. ते तर मोठे मोठे नंतर मोठे होते. नाही अजून नाही, एकदम छोटे आहेत. हां तो बघ, हां कसं होईल नंतर. मुलीला सोडले तिच्या स्कूलमध्ये आणि आता मी बसले रिक्षामध्ये घरी जाण्यासाठी. तर बहिणीच्या मुलाचीच रिक्षा आहे तर त्यामध्येच आता बसले आणि आता तो मला सोडणार आहे घरपर्यंत. पहिला तिच्या स्कूलमध्ये सोडलं, त्यानंतर घरी आली, मस्तपैकी जेवली वगैरे आणि झोपली आज. कारण आज चार्वी पण नव्हती, ओवी पण नव्हती, तर मग एकटीच असल्याने म्हटलं घरातली पण काही मला इतर कामं नव्हती आणि आज बोलले टेलरिंगचं पण कामाला सुट्टी. तर मग बाहेरच काम केलं असतं, आता पुन्हा मी बाहेर चाललेली आहे. तर जाता जाता म्हटलं थोडेसे गहू यातून घेऊन जाते, कारण कालच रात्री आणलेले आहेत ते गहू, तर त्यातले थोडेसे काढते आणि दळायला देते, फक्त थोडंसं हात फिरवते. तसे तर ते स्वच्छ आहेत गहू, पण म्हटलं थोडं हात फिरवलं म्हणजे बरं पडतं. तर आता एक काम आहे माझं खाली, तर त्यासाठी चाललेली आहे. तर तुम्हाला मी दाखवलं चार्वीच्या स्कूलमध्ये सायन्सचं त्यांनी केलेले प्रदर्शन कसं होतं आणि खूप छान होतं आणि बऱ्याच मुलांनी खूप छान छान प्रोजेक्ट देखील केलेले होते. तर ते तालुका पातळीवर होते ना, आमच्या इथे ना बरेचसे असे खेडेगावं आहेत आणि तिथून देखील मुलं आली होती. तर त्यातील मला ना एका त्या मुलींचा प्रोजेक्ट खूप आवडला, जिथे त्यांनी दाखवलं की वाहनांचा ॲक्सिडेंट होऊ नये त्यासाठी काय करावं आणि त्यांनी माहिती पण खूप छान दिली. तसे भरपूर मुलांचे प्रोजेक्ट होते, परंतु मुलं आहेत ना हॉलमध्ये वरती होते तर माहिती सांगायला कोणी नव्हतं आहे, म्हणून मग मला काही प्रोजेक्ट तुम्हाला जास्त दाखवता आले नाही. पण जेवढे मला दाखवता येणं शक्य होतं तर तेवढे मी तुम्हाला दाखवले आणि मला खरंच खूप आवडलं. तर आता जाते खाली, कारण एक मैत्रीण पण वाट बघते माझी तिथे. तर चला नंतर भेटते तुम्हाला. आता वाजलेत रात्रीचे 10:15 आणि आम्ही तिघी पण आलो आहोत बेडरूममध्ये. आज आमचं लवकरच जेवण झालं, म्हणजे 8:30. पहिले आमचं जेवण त्याच टायमाला व्हायचं, परंतु आता थोडा टायमिंग चेंज झाला आहे आमचा. तर आज चार्वीचे पप्पा पण लवकर आले होते तर लवकरच जेवण झालं आणि आता आम्ही लवकरच झोपायला देखील आलो आहोत. तर चार्वी जिथे ट्युशनला जातात तर त्या टीचरचं आहे ना 3rd क्रमांक आलेला आहे प्रदर्शनमध्ये. आणि यांच्या स्कूलचं पण बरेच विद्यार्थी होते ओवीच्या, तर त्यांचासुद्धा नंबर आलेला आहे. तर त्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि आजचं प्रदर्शन तर खूप छान होतं. तर खूप आवडलं. हां, ओवीला खूप आवडलं. ओवीला छान छान माहिती पण ऐकायला मिळाली आज. आणि ओवी थोडी मोठी झाली अजून की ओवी पण मग करेल ना. जास्त तो गावाचा आवडला. गावाचं छानच होतं, माणूस बनवलेला. बुजगावनं जसं शेतामध्ये बुजगावनं असतं ना, मग ते त्यांनी काय केलं होतं, लाईटचं केलं होतं. म्हणजे दिवसा दिसतच पण रात्रीचे पण दिसतो. ज्याच्यावर पाणी पडलं की
शेतकरी जर झोपलेला असेल आणि पाऊस अचानक आला तर त्यांना कसं समजेल त्यासाठी, आणि मग त्याला बंद पण करू शकतो. ते बंद पण करू शकतो नंतर. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओचा मी इथेच एंड करत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, गुड नाईट स्वीट ड्रीम.